आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतल्या जतमधल्या गावांवर हक्क सांगितल्यापासून सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अशातच आजच्या सामनाच्या अग्रलेखातनं महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी भाष्य केलं गेलंय. सोबतच बसवराज बोम्मई यांनाही परखड सवाल विचारले जात आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बसवराज बोम्मईंनी त्यांच्या सभागृहात बोलताना संजय राऊत यांचा उल्लेख देशद्रोही असा केलेला, चीनचे एजंट असा केलेला होता. सामनाच्या आजच्या अग्रलेखातनं कर्नाटक सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना खरमरी सवाल विचारले जात आहेत. आगलावे बोम्मई मिटवायचे की पेटवायचे? महाराष्ट्रातही कर्नाटकची, महाराष्ट्रालाही कर्नाटकची इंचभर जमीन नकोच आहे. महाराष्ट्राला त्यांच्या हक्काचा बेळगावसह सीमा भाग हवाय. त्यासाठी लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने लढा सुरू आहे. महाराष्ट्राने संयम राखलाय आणि तीच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.